अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर हा सण संपतो, पण महाराष्ट्रात गणपती उत्सव इतक्या लवकर संपत नाही. गणपती विसर्जन झाल्यानंतर भाद्रपद संकष्टीच्या दिवशी परत गणपती बाप्पांचे आगमन होते, त्यालाच साखर चतुर्थीचे गणपती मानण्यात येते. सर्वत्र साजरा केली जाणारी ही गणपती उत्सवाची परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे. हा उत्सव पितृपक्षात आला असला तरी गणपती बाप्पा गणनायक असल्यामुळे कोणीही पितृपक्षाचा विचार न करता गणपती बाप्पांची स्थापना करण्यात येते. पूर्ण कुटुंबात एकच गणपतीची स्थापना केली जाते व सर्वांना बाप्पांची सेवा करण्याची संधी मिळते, त्यामुळे सर्वजण आनंदित असतात. या बाप्पाची स्थापना व पूजा गणेश चतुर्थीच्या गणपतीप्रमाणेच करण्यात येते. गणपती बाप्पाला साखरेचे मोदकाचे नैवेद्य दाखवले जातात. मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.